या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मी जसं तुमचं ऐकून देवळात आलो तसं तुम्ही माझं ऐकून माझ्या घरी आलं पाहिजे. घरी हे कोणी दिलं काय माहित नाही, कोणीतरी सिक्युरिटीकडे देऊन गेलेलं. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी उगाच हट्ट केला, मला कळायला हवं होतं की मोठी माणसं लहान माणसांकडे येत नाहीत. देव आपण जे मागतो ते देत नसतो. आमच्याकडून ही फूल ना फुलाची पाकळी तुमच्यासाठी. गजेंद्र. यशोदा मेंटेनन्स मध्ये उभं तरी करतील का मला? तुमच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली हे मला त्यांना कळलंही असं. तुमच्यासारख्या माणसाला कितीतरी नोकऱ्या मिळतील. इनफॅक्ट सरंजामे ग्रुपला तुमची अत्यंत गरज आहे. काय म्हणाला? तुम्ही सरंजामे ग्रुप जॉईन करा. का म्हणजे? तुम्ही एका मोठ्या फ्रॉड पासून वाचवलं आम्हाला. फक्त एवढंच कारण आहे. गजा पाटील. कोण? गजा? गजेंद्र पाटील. त्यांनी अगं काय हे? दादासाहेब मला गजा बरोबर लग्न करायचं. दादा तयारी कर, सरळी चौकडे बोलो, कारण आता कुठल्याही क्षणी होऊ शकतं माझं शुभ मंगल. सावधान. माणसं ओळखून त्यांच्याबरोबर काम करण्यात इतकी वर्ष गेलेत माझी. लग्नाच्या दिवशी तू मंदिरात म्हणाला होतास ना की सरंजामेच्या घरी राहीन म्हणून, तेव्हाच मी तुझी लायकी ओळखली होती. काय बोलतो मला काही कळतच नाही. पण मला कळतंय ना, कामाच्या पहिल्याच दिवशी खोटेपणा सुरू केलास. जोपर्यंत राजरंजनी माझ्या बाजून येणार तोपर्यंत तो दादासाहेब माझं काही वाकड करू शकत नाही. हा विश्वास मला या सरंजामे ग्रुपचा मालक बनवत का नाही बघ. कारखान्यात कामगारांनी संप केलाय, उद्यापासून सगळे कारखाने बंद असणार. अरे एक दिवस झाला नाही तुला कंपनीत येऊन आणि मारझोड सुरू केलीस तू. दादासाहेब वाटेल तर मागण्या करायला लागले कामगार, त्यांना ही अशीच अद्दल घडवायला पाहिजे. मालकाला गृहित धरत कामा नाही त्यांनी. कोण मालक? तू मालक अजूनही मीच आहे कंपनीचा. या कंपनीत तुम्ही नोकर आहात नोकर, आणि नोकरच राहाल. उगाच पुढे पुढे करायचा प्रयत्न करायचा नाही तर गाठ माझ्याशी आहे. एवढा मोठा ताकदवान माणूस आहे तो, आपण काय करणार आहे त्याचं? जीवात जीव आहे तोपर्यंतच आहे ना ही ताकद, ही पॉवर. जीवच नसेल तर दादासाहेबांचे पोस्टमार्टम रिपोर्ट. काय? दादासाहेबांचा मृत्यू चुकीचं औषध घेतल्यामुळे झालाय सर. चूक त्यांची नव्हती विक्रांत. पण त्यांनी चुकीचं औषध घेतलं होतं ना. हो विक्रांत, पण त्यांनी शेवटी घेतलेलं औषध त्यांना मी दिलं होत. आता यापुढे मी जे सांगेन ते ऐकायचं आणि तसं वागायचं. काय झालं, काय लागलं पत्ता? जिथं शक्य होतं तिथं सगळीकडे जाऊन बघितलं, देवळात पण जाऊन आलो, पण कुठंच नाही ती. तिच्याबद्दल ना फारसं काही माहित नाही ना आपल्याला. दादासाहेबांच्या मृत्यूबद्दल तिला काही कळलं नसेल ना. वेळ आहेस काय? बस तिला अजिबात कळलं नाही. या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही. मग गेली कुठं ती? ती पण आपल्या वडिलांच्या श्रद्धांजलीच्या वेळी. काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तिचं खूप प्रेम होतं का त्यांच्यावर? त्यांच्या अचानक जाण्यानं ना तिला धक्का बसला असणार. अजून जास्त दुःख नको म्हणून मग ती आली नसेल श्रद्धांजलीच्या वेळी. सगळे लोक येणार, आठवण काढणार, ते नको असेल तिला. असे असू शकत, काय ते शोधून काढ. हे सगळं इतकं वेगानं घडलं ना, आणि शेवटी अंतिम निर्णय दादासाहेबांचाच असणार आहे.
त्यांना हे सगळं इतक्या पटकन करून त्यावर ताबडतोब स्वाक्षरी सुद्धा करायची होती. हे सगळं फार कन्फ्युजिंग आहे. खरं पण आहे हे असे, विक्रांत यांना त्यांनी सगळ्यातून पूर्णपणे बेदखल केलं होतं. आता दादासाहेबही नाहीत, त्यामुळे त्यांनी असं का केलं हे सांगणं कठीण आहे. वकील साहेब, मृत्यूपत्राप्रमाणे विक्रांतच्या नावे प्रॉपर्टी होऊ शकत नाही, बरोबर? इतर कुणाच्या नावावर करू शकते ना. अर्थात जर माझ्या नवऱ्याला प्रॉपर्टी मिळणार नसेल तर मी तरी कशाला घेऊ? म्हणजे माझ्या नावावरची प्रॉपर्टी मला आईसाहेब आणि जयदीपच्या नावानं करायची आहे. काय वकील साहेब, तुम्ही लगेच जे पेपर्स लागतील ते बनवायला घ्या. ठीक आहे, पण मॅडम अचानक तुम्ही असा निर्णय का घेताय? हे बघा, मी आत्ता या क्षणाला अजून काही एक्सप्लेन करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. प्लीज प्लीज मला समजून घ्या आणि हवे असलेले पेपर्स बनवून घ्या. मी एक बोलू, तुम्ही म्हणालात ते खरं आहे, काही दिवस जाऊ देत. तुम्ही या मनस्थितीतून बाहेर आलात की शांतपणे विचार करा आणि मग काय ते सांगा, असा माझा सल्ला आहे. सध्या तुमची मनस्थिती ठीक नाही आहे, त्यामुळे भावनेच्या भरात तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. मी हा निर्णय भावनेच्या भरात वगैरे येऊन घेत नाही आहे. दादासाहेबांनी जयडू आणि आईसाहेबांची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. मी त्यांच्या भविष्याची सोय करते, माझं काय ते मी बघून घेईन. सरंजामे साम्राज्याचा एकुलता एक वारस, ग्रेट बिझनेस आयकॉन विक्रांत सरंजामे. दादासाहेबांनी जाण्याआधी मृत्यूपत्र करून घेतलं होतं. काय? त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावानं केली. या नवीन मिळालेल्या अधिकारानं मी काही बदल केले. मी आपली सगळी प्रॉपर्टी तुमच्या आणि जयदीपच्या नावानं केली. माझ्या आयुष्यात तू आलीस, मी कधीही तुला हा गुलाब दिला नव्हता. प्रथमच हा या झी मराठीच्या शोमध्ये मी तुला गुलाब देत आहे. तर माझ्या जीवनात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझं आयुष्य असंच आयुष्य माझ्या मुलीचं, माझ्या आईवडिलांचं, आमचं पूर्ण करण्याचं नाव पूर्ण रोशन कर, एवढीच माझी इच्छा आहे. आणि आय लव्ह यू. लव्ह यू टू. आम्हाला जर का आमच्या प्रॉपर्टीतून हात धुवायला लागला तर आमच्या एवढं वाईट कोण नाही. आम्हाला आमच्या प्रॉपर्टी एवढं प्रिय कोणी सुद्धा नाही. एक आहे, सिर्फ दोन आहे. मैंने चार मंगाई थी, मुझे अगले हफ्ते और दो वर्दियां चाहिए. पुन्हा जर त्या बॅगला हात लावला ना तर मी गुरुला जाऊन सगळं सांगेन. राधिकालाच भेटायला आलोय. गावाकडच्या जमिनीची कागदपत्र आहेत, ह्याच्यावर तुला लोन मिळेल. हे माझे दागिने. नाही रे होते, हे काय? दागिने कपाटात ठेवून शोभा वाढवण्यापेक्षा तुझ्या कामी तर येतील. तू एकटे नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुम्ही कितीही सोबत राहा, आता या तुफानातून राधिका वाचू शकणार नाही. राधिका सुभेदारने केला विश्वासघात. हा मेसेज बघा, सगळीकडे व्हायरल होत आहे बघा. राधिका मसालेच्या राधिकाने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात. काशी, ए काशी, खपलो कायमचो खपलो, घरात कसलो येता? खपलो काही खपलो. बागेत सापडली तर? जी धनी. कधी सापडली? आत्ताच, तशीच तुमच्याकडे घेऊन आलो. कोणाची असेल ही अंगठी? तिचा मालक घावलच की. आमचा जीव निघाला होता पन्हाळ्यावर येईपर्यंत, आजे काय झालंय, कोणी केलं हे माहित नाही. पण बागेत एक अंगठी सापडली, त्या अंगठीवरूनच कदाचित माग सापडेल गुन्हेगाराचा. काय शोधतोय? खाली डोकं वर पाय कुठे ठेवलाय ते शोधते. अहो अंक आणल्यापासून लाडू घरभर घेऊन नाचतोय. पाहिलं
लहान चोरांना सुद्धा वेळ लावेल असाच आहे आज ही मराठीचा सुट्टी विशेषांक खाली डोकं वर पाय. तुम्ही आणलं का नाही? अहो आणला नसेल तर घरपोच डिलिव्हरीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. खाली डोकं वर पाय आता सर्वत्र उपलब्ध. पहा झी मराठी, वाचा झी मराठी.